नमस्कार दोस्तों, आज अपन देखेंगे कैंगन का रियल डेमोंस्ट्रेशन जो आपके सामने आंखों के सामने दिखाया जाएगा। क्या रूप से काम करता है क्या नहीं वो आपके आंखों के सामने है। तो चलो शुरू करते हैं, और शुरू करने से पहले आपको अगर ये वीडियो पसंद आता है तो लाइक करें, शेयर करें, और अगर आप मेरे चैनल पर पहली बार आए हैं तो वीडियो को सब्सक्राइब करें और बेल आइकन को जरूर दबाएं ताकि मेरा हर नया वीडियो आपके पास सबसे पहले पहुंचे। तो चलिए शुरू करते हैं। तो आइए देखते हैं अभी जो पानी का पीएच कैसे चेक करते हैं, बस उसके बारे में डेमो होगा। तो आइए पीएच के बारे में डेमो शुरू करते हैं। कैंगन वाटर मान लीजिए एक दूसरा लिक्विड है, अपन एक साइंटिफिक टेस्ट है। लिक्विड ला पीएच इंडिकेटर बोलता है, ओके। कुठली ही वस्तू असते ना तिचा पीएच चेक करते पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन। शाळेमध्ये लिटमस वापरायचो, लिटमस पेपर वापरला प्रत्येकाने, तेच लिटमस आता लिक्विड आहे। आता आपण चेक करणार की कोणतं कोणतं पाणी किती पीएच आहे। सगळ्यात पहिले आपण घेऊयात आरोचं पाणी, बस। सेकंड सॅम्पल आपण घेऊयात सॉफ्ट ड्रिंक, आणि लास्ट सॅम्पल आपण घेऊयात। लक्षात आलं हे ऍसिड आहे, सॉफ्ट ड्रिंक सॉरी आरोचं पाणी 5 ते 6 मध्ये आलंय, 7 म्हणजे डार्क ग्रीन, डार्क नाहीये ग्रीन। अल्कोहोल 3.5 पीएच आहे, दिसतंय 3 ते 3.5 मध्ये आलं। सोडा सॉफ्ट ड्रिंक 2 ते 2.5 हाई ऍसिडिक। आता जसं तुम्ही कैंगन प्यायला सुरुवात करता बॉडीमध्ये काय चेंज येतात बघा। येस, कैंगनचं पीएच, बस कैंगन आहे 9.5 च्या मध्ये दिसेल। ब्लू आहे, सगळ्यांना दिसतंय, येस। आता जसं तुम्ही हे पाणी प्यायला सुरुवात करणार बॉडीमध्ये काय चेंजेस येतात बघा। बॉडी चांगलं बनलं, ओके, व्हेरी गुड। नेक्स्ट, हे खूप महत्वाचं आहे, ह्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष, हे होतं का, हे झालं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे, व्हेरी गुड। नेक्स्ट सॉफ्ट ड्रिंक, वर्ल्डचं एक नंबर पाणी टाकतोय, चेंज नाही होत, वेळ लागतोय, पण हे एवढं खराब आहे, चांगल्या झालेल्या शरीराला इझिली डॅमेज करतय। एक ग्लास सॉफ्ट ड्रिंक जर पिणार 32 ग्लास कैंगन प्यावं लागेल सायंटिफिकली तेवढे ऍसिड बाहेर काढायला। सो आजपासून मॅडम दी एंड, जेवढ्या लोकांना आतापर्यंत आम्ही हे दाखवलं तेवढ्या लोकांचं सॉफ्ट ड्रिंक बंद झालं। चांगली गोष्ट करतो आपण, yes.